केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या त्या पक्षाशी जोडले गेलेले होते. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक तऱ्हेचा भावना त्या ठिकाणी होत्या. कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेले अनेक वर्षाचा अनुभवसुद्धा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक पातळीवरतीसुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते. पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल, इतरही काही बाबी असतील, या साऱ्याचासुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत. परवा दिल्लीमध्ये ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, मी स्वतः प्रफुल्लभाई भुजबळसाहेब आम्ही बसलो होतो. सलग 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली, त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं, त्याच्यातले बारकावेसुद्धा समजून घेतले. प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत. निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांसुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली. एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पराजयाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. आपण काही पाहतोत की गेले 7-8 दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं, काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे, ठीक आहे असू शकते, पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते. कारण माझाही दीर्घकाळचा अनुभव आहे, 84ला आम्ही अनुभवलं, ज्यावेळेला इंदिराजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती, विधानसभेला चित्र त्या ठिकाणी बदललं, 89ला लोकसभेचं चित्र बदललं, 90च्या विधानसभेला चित्र बदललं, पुन्हा 91ला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या, 95ला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं, 96ला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 98ची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असतानासुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्यावेळेला मिळवल्या होत्या. त्याला रामदास आठवले, गवईसाहेब, बाळासाहेब आंबेडकर ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती त्यावेळेला निर्वाचित झाले होते. माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ आहे की परवा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं, वर्धापन दिन आम्ही साजरा केला, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काही गमावलेला नाही, पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्यानंतर अजितदादांचा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत. वेगवेगळ्या पक्षाच्या सेलची काल एकंदरीत चर्चा केल्याच्यानंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत. एक बाग प्रकाशाने जाणवले की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं तसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला. यश आलं असेल मी नाकारत नाही, किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल ही काय नाकारते येत नाही, पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. म्हणजे निकालापासून आमदारांच्या वतीमध्ये सुद्धा बोललं जातं. परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली, सगळे आमदार उपस्थित होते. डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या, त्यावेळी नव्हते, पण कालच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. सुनील अण्णा बनसोडसुद्धा येऊन गेलेले होते. पण केवळ मुद्दा म्हणूनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण एक प्रकर्षाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की 4 वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत, माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकता, 4 वेळेला साहेबांनी वेळ बनवलं अजितदादांना. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल,
राजीनामा दिला असेल त्या त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षावरती जायचं, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना, पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं, त्यांचा मी आभार आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं, आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पैकीचं उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे. जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018 माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6